रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले किरण सामंत यांच्यासाठी रत्नागिरी शिवसेनेच्या वतीनं शहरातील जयस्तंभ परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शिल्पा सुर्वे यांनी राबलेल्या सर्व शिवसैनिकांचे आभार मानत सामंत बंधूंच्या दैदिप्यमान विजयावर भाष्य केलं. सरकारने केलेलं आहे अत्र नार्या पूजन ते रमनते तत्र देवता. जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवतेचा वास असतो. आणि खऱ्या अर्थाने या सरकारने महिलांसाठी इतक्या चांगल्या योजना आणल्या. या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी सगळ्या माय भगिनी या सरकारच्या पाठी राहिल्या. म्हणूनच भरघोस मताने हे सरकार निवडून आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य माणसांचा विचार केलेला आहे. अगदी सामान्य शेतकऱ्यापासून वृद्धांपर्यंत मुलींच्या शिक्षणापासून सगळा विचार करून सरकारच्या वेगवेगळ्या योजना समाजोपयोगी योजना आणलेल्या आहेत. आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला या योजना पटल्या आणि सर्वसामान्य माणसापर्यंत या योजना पोहोचल्या. म्हणूनच हे सरकार एवढ्या मताधिक्याने निवडून आलेलं आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्हावे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आमच्या सगळ्या माय भगिनींच्या त्यांच्या शुभेच्छा आहेत. एकनाथजी शिंदे साहेब. तर शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदकर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. आज जे महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीला यश मिळालंय ते निश्चितपणाने एक वाखाणण्यासारखं एक प्रगती म्हणावी लागेल. तब्बल 233 जागा या महायुतीने घेतल्या आहेत. त्यात शिवसेनेने 55 जागा यश मिळालंय. आणि अशा पद्धतीने एक चांगलं यश शिवसेना निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना याचा आनंद आहे. रत्नागिरीमध्ये माननीय उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली एक भरघोस मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड मेहनतीला अखेर यश आलंय. युतीचे पदाधिकारी असतील, भाजप असतील, राष्ट्रवादी असतील, आरपी असतील, सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत करून उदय सामंत यांना 1,11,000 मत मिळवून दिली. आणि तब्बल 41,000 मताधिक्याने उदय सामंत हे निवडून आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संपूर्ण दौऱ्यावर माननीय उदय सामंत दौऱ्यावर फिरत असताना त्यांनी देखील महाराष्ट्रासाठी शिवसेनेसाठी महायुतीसाठी प्रचंड मेहनत घेतली आणि ती मेहनत फळाला आली आणि आमची एकूण महायुतीच्या 233 जागा निवडून आल्या. प्रचंड बहुमत आलंय आणि आमची सगळ्यांची पुन्हा एकदा सगळ्यांची इच्छा आहे. ज्या 2.5 वर्षामध्ये एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जे काम केलंय, लाडकी बहीण योजना असेल, भावांसाठी योजना असेल, मोफत एसटी हाफ तिकीट असेल किंवा अन्य काही योजना असतील, या योजनांच्या बळावरच हे महाराष्ट्रातलं सरकार आलंय. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीमध्ये एकनाथराव शिंदे यावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.